नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रसगुल्ला. हा रसगुल्ला उपासाला पण चालतो, फक्त जेव्हा आपण पाक करतो तेव्हा त्या पाकात मी रोज इसेन्स टाकलाय. तेव्हा रोज इसेन्सच्या ऐवजी तुम्ही वेलची पावडर टाका उपासायला खायचं असेल तर. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. थँक्यू. रसगुल्ल्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पाहणार आहोत. हे 1 लिटर काऊ मिल्क आहे, गाईचं दूध. ह्यातली साखर लागणार आहे आपल्याला 1.5 वाटी साखर. ह्यातला इसेन्स लागणार आहे 1/2 चमचा रोज इसेन्स. दूध फाडण्यासाठी 1 लिंबू, 1 लिटर दूध आहे म्हणून 1 लिंबू. आणि ह्यातलं पाणी, एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. फार कमी साहित्यात होतो रसगुल्ला. रसगुल्ला उपासासाठी पण चालतो. आता आपण 1 लिटर दूध गॅसवर ठेवलेलं होतं, त्याच्यात आपण दूध फाडण्यासाठी 1 लिंबू घालायचा आहे. लिंबू घातलं की दूध फाटेल आणि ते फाटल्यावर थोडा वेळ आपण तसं हलवत राहायचं पूर्ण फाटेपर्यंत आणि तो ग्रीन कलर असा दिसतो तो दिसेपर्यंत. हे पा, लिंबू टाकले हे असं चौथा पाणी व्हायला लागलं आणि दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे असं हलवायचं, थोडा वेळ असंच हलवत राहायचं आणि मग बंद करायचा गॅस. 1-5 मिनटं हलवत राहायचं आणि मग गॅस बंद करायचा. गॅस बारीक ठेवायचा. हे पा, हे आपण चांगलं 7 मिनटं असं उकळत ठेवलेलं आहे म्हणजे ते पूर्णपणे दूध फाटलं पाहिजे. हे पा, हे असं दिसलं पाहिजे. हे पाणी आणि हा चौथा असा वेगळा झाला पाहिजे. आणि आता आपण काय करणार आहोत, आता हे आपण ह्या गाळणीवरती काढून घेणार आहोत. आता आपण ह्या गाळणीवरती हे काढून घेणार आहोत आणि ते पाणी आहे ते फेकून न देता त्याच्यात मी कणिक भिजवणार आहे. ते पाणी पण खूप हेल्दी असतं. आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण ह्याच्यातून पाणी पूर्ण काढून टाकणार आहोत. हे बघा, हे पाणी आपण काढून सगळं घेतलेलं आहे आणि हा चौथा आपण आता नळाखाली धुवून टाकणार आहोत. आता हा चौथा आपण नळाखाली धुवून घेतलेला आहे आणि असं ह्याचं पाणी दाबून दाबून काढणार आहोत. हे बघा, हे खाली पाणी येते. हे बघा, हे खाली पाणी येते. हे असं दाबून दाबून काढणार आहोत. हे बघा, आता हे पाणी आपण ह्याचं दाबून दाबून असं काढलेलं आहे आणि आता हा नुसता चौथा आपण या ताटलीत काढून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण 1 टीस्पून साखर घालणार आहोत आणि साखर घातल्यावर हे खूप मळून घ्यायचं. अगदी म्हणजे हे असे कणकण नाही राहिले पाहिजेत असं झालं पाहिजे आणि मग गोळे करायचे. हे बघा, हे असं आपण जे पीठ मळतो, कणिक मळतो चपातीची, तसंच मळून घ्यायचं. आता आपण ह्या पातेल्यात ह्या वाटीनी 1.5 वाटी म्हणजे 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी असं मिक्स केलेलं आहे. आता आपण ते गॅसवर ठेवणार आहोत आणि त्याचा पाक करून घेणार आहोत. पाक असा नाही करायचा, पूर्ण साखर विरघळली की जरा थोडंसं घाटून गॅस बंद करायचा आहे. हे पा, हे आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि साखर वितळल्यावर हे पाणी उकळल्यावर थोडंसं घाटून गॅस बंद करायचा आहे. ही बघा, ही साखर पूर्णपणे वितळली आहे आणि 2 मिनटं मी उकळवलेलं आहे. आपल्याला काय पाक करायचा नाही आहे एक तारी वगैरे, त्याच्यामुळे आता मी गॅस बंद करणार आहे. हे बघा, हे आपण चांगलं 15 मिनटं जवळजवळ मी हळूहळू असं हाताने मळून घेतलेलं आहे. अर्थात त्यासाठी चांगले स्वच्छ हँडवॉश करून मग मळून घ्यायला लागलं. हात आपले स्वच्छ पाहिजेत आणि आता ह्याचे गोळे करणार आहोत आपण. हां, ह्याचे आता आपण
गोल गोळे करणार आहोत छोटे छोटे, आणि ते पाकात ठेवून मग कुकरमध्ये एक शिट्टी काढणार आहोत. एक शिट्टी काढली की हे गोळे जरा छोटे असतात ना, ते फुलून मोठे होतात. हा पा, हा असा एवढा मोठा गोळा करते मी. हा थोडासा फुलून आता मोठा होईल. हे पा, हे मी आता गोळे करून घेतलेले आहेत. 1 लिटर दुधामध्ये साधारण 11 रसगुल्ले झालेले आहेत. हा 11वा छोटूसा झालेला आहे. आता हे मी हा मगाशी पाक केलेला आहे साखरेचा, ह्या पाकात टाकणार आहे. आता हे सगळे पाकात टाकलेले आहेत. आता हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून कुकरची एक शिट्टी काढणार आहे. हे बघा, हे आपले रसगुल्ले तयार. हे कुकरमधनं आता मी काढून घेतलेले आहेत. ह्याची साईज बघा कशी मोठी होते. आपण गोळे छोटे केले होते आणि एक शिट्टी झाल्यावर कुकर थोड्या वेळाने उघडला आणि हे असे फुललेले आहेत. हे बघा, हे आपले रसगुल्ले रेडी. कसेही खा, गरम खा, फ्रीजमध्ये ठेवून गार खा आवडत असेल तर, खूप छान लागतात आणि उपासाला चालतात. उपासाला जर खाणार असाल तर त्याच्यात रोज इसेन्सच्या ऐवजी वेलची पावडर टाका.